नमस्कार मित्रांनो, प्रयाग एडुटेकच्या या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आपण ऑलरेडी आपला पहिला जो पार्ट आहे तर तो कव्हर केलेला आहे, भारतीय राज्यघटनेची निर्मिती. आता उर्वरित जो पार्ट आहे तो आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कम्प्लीट करणार आहोत. तर बघा, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. बघा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कमेंट करत जा की सर व्हिडिओ आवडला, की या व्हिडिओमध्ये या चुकी आहेत, हा व्हिडिओ पाहिजे आहे आम्हाला, तर कमेंट करत जा. आणि जेवढे व्हिडिओ पाहतात लाईक करत जा. तर लाईकला तुम्हालाही काही पैसे लागत नाही आणि तुमच्या लाईकने आम्हालाही काही पैसे भेटत नाही, पण इट्स अ सोर्स ऑफ मोटिवेशन. तुम्ही ते करता त्याच्यामुळे आमच्याला मोटिवेशन भेटतं, आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ टाकत राहतो. ठीक आहे, चालू घडामोडी. त्याच्यानंतर पॉलिटी आणि बाकीचे जे टॉपिक्स आहेत तर ते लवकरच चॅनलवर अपलोड होणार आहेत. आमची फॅकल्टी सध्या त्यावरच काम करते. ठीक आहे, तर लेक्चरला आता आपण सुरुवात करूया. मग इलेक्शनचं झालं, इलेक्शन सुरू झालं कारण की त्यांनी जागा वाटप केल्या, इलेक्शनची घोषणा झाली. त्याच्यानुसार जुलै ऑगस्ट 1946 मध्ये निवडणुका झाल्या. मग रिझल्ट लागला. मग ज्या जागा होत्या आपल्या किती 389 जागा, त्यांच्या इलेक्शन झाले. आता त्यांच्यापैकी 93 ज्या जागा होत्या, लक्षात ठेवा, त्या डायरेक्टली येणार होत्या संस्थानिकांकडून, त्या पिवळ्या भागातल्या इलाक्यांकडून. ठीक आहे, काँग्रेसने 208 जागा जिंकल्या, मुस्लिम लीगने 73 जागा जिंकल्या आणि इतर जे ऑदर्स जे होते छोट्या छोट्या मोठ्या पार्टीज त्यांनी 15 जागा जिंकली. म्हणजे मेजॉरिटी कोणाची आली? काँग्रेसची. आणि हेच मुस्लिम लीगला खटकले. मुस्लिम लीगला जर इथं जास्त जागा आल्या असत्या काँग्रेसपेक्षा तर मुस्लिम लीगने कधीच स्वतंत्र देशाची मागणीच केली नसती. त्यांच्या कमी जागा आल्या आणि त्यांना वाटलं की नाही, आपलं आता इथं धकणार नाही, आपण एक स्पेशलच देश मागून घेऊया. इथूनच त्यांच्या डोक्यात आणखी जास्त कल्पना घुसली. त्याच्यानंतर संस्थानिकांच्या ज्या 93 जागा होत्या त्या भरल्याच गेल्या नाही. संस्थानिकांनी म्हटलं की आम्हाला काही सामील बिमिल नाही व्हायचं स्वतंत्र भारतामध्ये. कारण की बघा कसं होतं, ब्रिटिशांच्या गुलामगिरीत जनता होती. हे राजा राजवाडे थोडी होते, हे राजा राजवाडे फ्री होते, हे ऐशो आराम करायचे, यांना कोणाशी काही घेणं देणं नव्हतं. मग यांना वाटलं की जर ब्रिटिश निघून गेले मग आपण स्वतंत्र भारतात जाऊ, मग आपल्याला जनतेकडे जावं लागेल, त्यांच्याकडे हात जोडावे लागतील, यावेळी लक्ष असू द्या, मतदान द्या, आम्हाला निवडून द्या. त्यांची राजेशाही जाणार होती म्हणून ते म्हटले की आम्हाला ही घटना समिती वगैरे काही नकोय, आम्हाला आमचं आमचंच राज्य जे आहे तर ते प्यार आहे, आम्हाला हे काही नको आहे. म्हणून या 93 जागा भरल्याच गेल्या नाही त्यावेळी. ठीक आहे, आणि एक क्वेश्चन दरवेळी येतो की घटना समितीमध्ये महात्मा गांधीजी होते का? तर लक्षात ठेवा, महात्मा गांधीजी घटना समितीमध्ये नव्हते. आता एक हा फोटो आहे बघा, याच्यामध्ये महात्मा गांधीजींनी कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवला आहे. तर हे व्यक्ती कोण आहेत? हे आहेत पाकिस्तानचे संस्थापक बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना. हे सुद्धा घटना समितीचे सदस्य नव्हते. एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला की खालील पैकी कोण कोणते व्यक्ती घटना समितीचे किंवा घटना सभेचे सदस्य नव्हते, तर दोन नावं आवर्जून लक्षात ठेवा. एक आहे महात्मा गांधी आणि दुसरा आहे बॅरिस्टर मोहम्मद जिन्ना. ठीक आहे, पुढचं. आता कामकाज सुरू होणार होतं घटना समितीचं. बघा हा फोटो आहे त्यावेळीचा, तुम्ही पाहू शकतात. तुम्हाला इथं जे आहे, एक मिनिट, तुम्हाला जे आहे इथं हे सरदार वल्लभभाई पटेल दिसतील, वरती हे राजेंद्र प्रसाद बसलेले आहेत. ठीक आहे, ही आहे संविधान सभा. आता संविधान सभेच्या कामांना सुरुवात होणार होती. आता ही निवडणुका झाल्या, निवडणुका झाल्यानंतर आपलं जे उद्दिष्ट होतं, काय उद्दिष्ट होतं, की आपल्याला भारतासाठी नवीन संविधान तयार करायचं होतं, तर त्याच्या कामाला हे लागलेले होते. ठीक आहे, तर पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946 मध्ये. पूर्वी असा क्वेश्चन यायचा की संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली, तर लक्षात ठेवा 9 डिसेंबर 1946 मध्ये संविधान सभेची पहिली बैठक झाली. आता या बैठकीवर पाकिस्तानने जो होता, म्हणजे पाकिस्तान नाही, मुस्लिम लीगने बहिष्कार घातला. का? कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला भारतात नाही राहायचं, आम्हाला स्पेशल देश पाहिजे आहे, आम्ही तुमच्याकडे येणार पण नाही आणि तुमची आम्हाला मदत पण नको आणि तुमच्या कामात आम्ही मदत पण करणार नाही, म्हणून मुस्लिम लीगने यावर बहिष्कार घातला पहिल्या बैठकीवर. आता सगळे लोक एकत्र आले.
मग जसं पहिल्या दिवशी वर्ग भरल्यानंतर शिक्षक लोक मॉनिटरची नियुक्ती करतात की जो वर्गावर कंट्रोल ठेवेल, त्याच पद्धतीने इथं या संविधान सभेवर एक अध्यक्षांची निवड करणं गरजेचं होतं. पण निवड कोण करेल? जसं आपलं शाळेत तर शिक्षक असतात, आता शिक्षकांचं ऐकतो आपण की प्रक्रिया कशी राबवावी, कोण बनेल. इथं तर कोणी शिक्षक नव्हतं, इथं तर सगळे निवडून आलेले व्यक्ती होते. मग यांनी एक तात्पुरते अध्यक्ष निवडले होते. आता हे कसं काय निवडले होते, तर याच्यासाठी एक फ्रान्सची एक मेथड असते. फ्रान्समध्ये काय केलं जातं की जो वरिष्ठ असेल, म्हणजे वयाने असेल, अनुभवाने असेल, तर त्या वरिष्ठ व्यक्तीला तात्पुरतं अध्यक्ष केलं जातं. आणि आजही ही पद्धत चालू आहे, लक्ष ठेवा. आज सुद्धा ही पद्धत भारतात जी आहे, वेगवेगळ्या विधानसभांमध्ये, भारताच्या लोकसभेमध्ये ही व्यवस्था जी आहे अजूनही चालू आहे. तर ते होते भारताचे तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. हा त्यांचा फोटो आहे, तुम्ही पाहू शकतात. सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते. हे कायमस्वरूपी अध्यक्ष होते का नाही, अध्यक्षांच्या निवडणुका बाकी होत्या. मग त्या निवडणुका कोण घेणार? मग एक कोणतरी व्यक्ती तर पाहिजे ना की जो व्यवस्थितपणे कंट्रोल करेल सर्वांवर. तर सच्चिदानंद सिन्हा यांना जे आहे हंगामी अध्यक्ष म्हणून, तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं होतं. पहिल्या बैठकीत फक्त 211 सदस्य निवडले गेलेले होते, ठीक आहे. याच्यामध्ये संस्थानिकांचे मेंबर तर आलेलेच नव्हते. पुढचं आता बघा, 11 डिसेंबर 1946 काय झालं. 11 डिसेंबर 1946 ला अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडणुका झाल्या. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना जे आहे संविधान सभेचं अध्यक्ष निवडलं गेलं. HC मुखर्जी यांना उपाध्यक्ष निवडलं गेलं. आणि सर BN राव यांना कायदेशीर सल्लागार म्हणून निवडलं गेलं. आता हे तिन्ही पाठांतर करून टाकायची नावं, याच्यात काही जास्त लॉजिक आहे का काही समजून घेण्याचं असं नाही. अध्यक्ष राजेंद्र प्रसाद, मुखर्जी उपाध्यक्ष आणि BN राव हे कायदेशीर सल्लागार, हे तिन्ही नाव तोंडीपाठ करून टाकायची, ठीक आहे. पुढचं पाहूया. मग अध्यक्ष निवडले गेले. आता बघा, कुठलंही जेव्हा काम करतो तेव्हा आपण एक प्लॅनिंग ठरवतो की आपल्याला करायचं काय आहे, ठीक आहे. करायचं काय, मग आपण एक ऑब्जेक्टिव्ह. आता जसं आपण मेकॅनिकलच्या आहोत, आपल्याला माहिती आहे की आपले प्रोजेक्ट असतो. प्रोजेक्टमध्ये सुद्धा आपण काय ठरवतो की ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आपल्या प्रोजेक्टचे, की टाइम रिड्यूस होणार आहे, कंपनीला बेनिफिट होणार आहे, ठीक आहे. त्याच पद्धतीने या संविधानाचा ऑब्जेक्टिव्ह काय राहणार आहे, हे संविधान किंवा या घटना समिती जी आपण बनवलेली आहे हिचं ऑब्जेक्टिव्ह काय राहणार आहे, उद्दिष्ट पत्रिका काय राहणार आहे. मग ही उद्दिष्ट पत्रिका मांडली पंडित जवाहरलाल नेहरू. मग पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 मध्ये संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. आणि या उद्दिष्टांचा ठरावावर क्वेश्चन येतात की उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला गेला, तर ही डेट लक्षात ठेवा, 13 डिसेंबर 1946. मग याच्यामध्ये फार मोठा ठराव होता तो, एवढं काही पाठ वगैरे करायची गरज नाही तुम्हाला, पुस्तकात फक्त रीड करून सोडून द्यायचं ते. याच्यामध्ये नेहरूंनी सांगितलं की आमची जी घटना समिती असेल तर ती कुठल्याही बाह्य हस्तक्षेपाविषयी चालेल. घटना समिती असं संविधान निर्माण करेल की भारताच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळेल, सामाजिक विषमता दूर होईल, सार्वभौमत्व निर्माण होईल, अशा पद्धतीने आम्ही आमच्या देशाचे संविधान बनवणार आहोत. त्याच्यानंतर हा जो ठराव होता, हा त्याच्यानंतर 22 जानेवारी 1947 ला पास झाला. सगळ्यांनी याला पास केलं होतं. बघा, संविधान सभेमध्ये एक नियम होता की कुठल्याच गोष्टीवर वोटिंग नाही होणार. जसं आज तुम्ही लोकसभेत पाहता, सिटिजनशिप बिल आलं, हे बिल आलं, वोटिंग होते. घटना समितीमध्ये त्यांनी ठरवलं होतं की जोपर्यंत सर्व व्यक्ती राजी होत नाही तोपर्यंत कुठलीच गोष्ट पास करायची नाही. हा नियम होता घटना समितीचा. पुढचं आता आपण पाहूया. आता बघा, भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 मध्ये. हा बघा, हा पंडित जवाहरलाल नेहरूंचा फोटो आहे, त्यावेळी लाल किल्ल्याच्या वरून त्यांनी हे संबोधित केलं होतं देशाला. तर जेव्हा ब्रिटिश भारत सोडून गेले, म्हणजे काय की भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर भारताच्या संविधानात, म्हणजे भारताची जी संविधान सभा होती, जी कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली होती, तिच्यामध्ये थोडेसे बदल झाले. हे बदल काय झाले हे लक्षात ठेवा.
एग्जाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो की भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेत कोण कोणते बदल झाले, मग विधानं देतील आणि यांच्यापैकी चुकीचं विधान ओळखा, बरोबरचं विधान ओळखा, असं येऊ शकतं. बघा, माउंट बॅटन, लॉर्ड माउंट बॅटन यांची योजना होती. लॉर्ड माउंट बॅटन योजनेने दोन देशांची फाळणी करण्यात आली. कोणकोणते दोन देश? भारत आणि पाकिस्तान. लॉर्ड माउंट बॅटनने फक्त एवढंच काम केलं, जागांचं वाटप करण्याचं काम लॉर्ड माउंट बॅटन यांनी केलं नाही, हे लक्षात ठेवा, ठीक आहे? लॉर्ड माउंट बॅटन यांच्या योजनेनुसार जे आहे फक्त देशांची फाळणी करण्यात आली. भारत, भारताचा कोणता प्रदेश राहील आणि पाकिस्तानाचा कोणता प्रदेश राहील, ठीक आहे? तर संविधान सभेत काय काय बदल झाले? तर ही पूर्णपणे सार्वभौम बनली, सोवरन बनली, सोवरन, सोवरनिटी म्हणतात त्याला, सोवरन म्हणतात इंग्लिश मध्ये. सार्वभौम म्हणजे काय? की आजपासून ब्रिटिश संसदेने केलेले कुठलेच कायदे भारतावर लागू होणार नाही, की भारतावर कंपल्शन राहणार नाही की तुम्ही हे पाळाच. आधी कसं होतं की जे पण कायदे बनवायचे ब्रिटिश पार्लमेंट, तर ते भारतात लागूच करावं लागायचं. आता तसं राहणार नाही. त्याच्यानंतर कायदे मंडळाचे कार्य करण्याचा सुद्धा अधिकार मिळाला. आता मुळात हे कायदे मंडळ काय असतं? त्याला म्हणतात लेजिस्लेचर. लेजिस्लेचर म्हणजे इट्स अ लॉ मेकिंग बॉडी. लॉ म्हणजे काय? कायदे बनवणारी संस्था. मग कायदे मंडळ काय होतं? कायदे बनवणारी संस्था. आता कायदे बनवण्याचा सुद्धा अधिकार संविधान सभेला मिळालेला होता. बघा, एमपीएससी 2019 च्या प्री मध्ये क्वेश्चन आला होता, त्याविषयी आपण पाहूया की काय होतं की जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या संविधान सभेकडे दोन कामं होती. एक काय होतं की आपलं भारत, नवीन भारतासाठी संविधान बनवणं, ठीक आहे, बनवणं म्हणजे काय, तो फ्युचर टेन्स झाला, फ्युचरसाठी. पण प्रेझेंट मध्ये काय, आत्ता काय करायचं? आत्ता जर एखादी स्थिती उद्भवली तर आत्ता काय करायचं, आत्ता कोणते कायदे बनवायचे? तर जे आहे देशात संविधान निर्माण करायचं जे होतं याच्यासाठी घटना समिती होती. त्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. परंतु बघा, दुसरं पण काम काय देण्यात आलं होतं की देशाचा कारभार चालवायचा आहे तुम्हाला, आणि देशाचा कारभार चालवण्यासाठी जे पण काही कायदे करायचे असतील ते करा. मग संविधान सभा दोन दोन कामं करायची, एका वेळी काय करायचं, संविधान साठी कामं करायचे आणि एका वेळी भारतात कायदे बनवायचे वेगवेगळे, आत्ताची म्हणजे प्रेझेंट मध्ये गव्हर्नमेंट चालवण्यासाठी. संविधान कशासाठी होतं? फ्युचरसाठी. पण आत्ता प्रेझेंटसाठी काय असेल? मग ज्यावेळी घटना समिती ही कायदे मंडळ म्हणून काम करायची तेव्हा तिचे अध्यक्ष असायचे जी व्ही मावळणकर. मग एग्जाम मध्ये असंच एक विधान होतं 2019 च्या प्री मध्ये की जेव्हा ती कायदे मंडळ असायची तेव्हा ती राजेंद्र प्रसाद असायचे, संविधान असायचे तेव्हा मावळणकर असायचे. म्हणजे तर काय होतं, थोडंसं फिरवून दिलेलं होतं उदाहरण. मग समजून घ्या, जेव्हा ती देशासाठी काम करायची म्हणजे सॉरी संविधानसाठी काम करायची तेव्हा तिचे अध्यक्ष राहायचे राजेंद्र प्रसाद, आणि जेव्हा ती कायदे बनवायची लॉ मेकिंग बॉडी असायची तेव्हा तिचे अध्यक्ष होते जी व्ही मावळणकर, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वेगवेगळ्या घटना समितीमध्ये आणखी वेगवेगळ्या समित्या होत्या. म्हणजे ही एक सभा होती संविधान सभा. मग आता असं कसं राहतं, आता जसं काहीतरी मोठं काम करायचं असेल, जसं डिझाईन करायचे असेल, मॅन्युफॅक्चरिंग करायची असेल आणि क्वालिटी करायची असेल, याचे कसे वेगवेगळे डिपार्टमेंट राहतात, तसंच आपलं एवढं मोठं संविधान बनवायचंय एकत्र बनवतील का नाही, मग काय करण्यात आलं होतं, टीम पाडून देण्यात आली होती की तुम्ही डिझाईनचं काम करायचं, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करायचं, तुम्ही क्वालिटी कंट्रोल करायचं. मग घटना समितीमध्ये पण तेच होतं की वेगवेगळ्या समित्या निर्माण केलेल्या होत्या. हा एक आंबेडकरांनी त्यांची जी टीम होती मसुदा समिती, त्यांचा हा एक फोटो आहे जुना. तर संविधान सभेच्या समित्या, कमिटीज ऑफ कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली, याच्यामध्ये सर्वात महत्वाची समिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समिती. बघा, म्हणून आपण आंबेडकरांना काय म्हणतो, शिल्पकार म्हणतो घटनेचे. असं का म्हणतो? बघा, की आंबेडकरांकडे एक दगड दिला होता फक्त, आणि सांगितलं होतं की या दगडाला तुम्हाला आकार द्यायचा आहे. आंबेडकरांनी जे आहे व्यवस्थितपणे त्यांचं शिल्पकला दाखवली आणि त्या दगडाला आकार दिला. म्हणजे कागदांचं आणि शब्दांचं रूपांतर त्यांनी संविधानात केलं, म्हणून आपण त्यांना एवढं ग्रेट समजतो. का? कारण की त्यावेळी भारताचं संविधान तयार करायचं आणि त्याचा मसुदा तयार करायचा एवढी मोठी जबाबदारी जी आहे
आंबेडकरांवर टाकली त्यांनी. दिवस रात्र कष्ट केले, सगळ्या घटना वाचून टाकल्या, सर्व देशांच्या राज्य घटना वाचून टाकल्या, आणि तेव्हा त्यांनी भारताला शोभेल, भारताला साजेल अशी राज्य घटना तयार केली. म्हणून आपण त्यांना जे आहे घटनेचे शिल्पकार म्हणतो. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंना संघराज्य अधिकार समिती याचे अध्यक्ष होते. बघा एग्जाम मध्ये असा क्वेश्चन होऊ शकतो, एकीकडे वेगवेगळे समित्या देतील आणि एकीकडे त्यांचे अध्यक्ष देतील. मग एक तर लक्षात ठेवायचं की मसुदा समितीचे अध्यक्ष आंबेडकर होते, संघराज्य अधिकारचे कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतर आणखी पण समस्या होत्या की संघराज्य घटना समिती म्हणजे केंद्राचं जे आहे कॉन्स्टिट्यूशन, केंद्राची संविधान तयार करण्याचं काम कोण करतील, नेहरू करतील. राज्याची घटना तयार करण्याचं काम कोण करेल, वल्लभभाई पटेल करतील. त्याच्यानंतर सुकाणू समिती म्हणजे काय की कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम कोण करतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. फार समित्या आहेत म्हणजे जवळपास किती 20-30 समित्या आहे, एवढं काही लक्षात नका ठेवा, मेन मेन लक्षात ठेवा आणि थोडस लॉजिक लावा आणि क्वेश्चन सॉल्व करून टाकायचं. ठीक आहे. आता बघा, या सर्व लोकांनी दिवस रात्र कष्ट केले, जवळपास 2 वर्ष 11 महिन्यांनंतर आपलं भारताचं संविधान तयार झालं आणि भारत जो होता त्याचं संविधान तयार झालं. ते संविधान तयार कधी झालं, तर ते झालं 26 नोव्हेंबर 1949 रोजी. तेव्हा काय झालं, ते इनॅक्टमेंट म्हणजे काय स्वीकृती झाली. म्हणजे काय की आपलं जसं एक डिझाईन रिपोर्ट असते, डिझाईन रिपोर्ट तयार होणं आणि डिझाईन रिपोर्ट सरांना दाखवून सरांनी म्हटलं की हो ही बरोबर आहे, सबमिट करणं, हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तसंच होतं की संविधान तयार झालं म्हणजे डिझाईन रिपोर्ट तयार झाली, पण ती सरांकडनं चेकच झालेली नव्हती. मग 26 नोव्हेंबर 1949 ला राज्यघटना स्वीकृत झाली म्हणजे इनॅक्टमेंट आली आणि त्याची इन्फोर्समेंट म्हणजे संविधानाची अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950 पासून. म्हणून आपण 26 जानेवारीला कोणता दिवस साजरा करतो, द रिपब्लिकन डे. आता तुम्ही म्हणा एकाच दिवसात चेक करून टाकायचे, आम्ही तर डिझाईन रिपोर्ट एकाच दिवसात बनवून पण टाकतो, सरांकडनं चेक पण करून घेतो, मग यांना पण असं का करण्यात आलं नाही. तर याच्या मागे असं कारण होतं की याच्या मागे एक थोडस ऐतिहासिक कारण होतं की काय झालं की 1929 मध्ये लाहोर अधिवेशनामध्ये यांनी जे आहे पूर्ण स्वराज्य चा एक प्रस्ताव मांडला होता 1930 मध्ये. ठीक आहे. तर त्यावेळी हा पूर्ण स्वराज्य दिन म्हणून त्यांनी साजरा केला होता, त्यावेळी 26 जानेवारी 1930 ला. म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की आपण देशाचं संविधान सुद्धा 26 जानेवारीलाच लागू करायचं. म्हणून ज्या गोष्टी 26 नोव्हेंबरला होऊ शकत होत्या, त्यांच्यासाठी 26 जानेवारीचा टाइम घ्यावा लागला, म्हणजे 1 महिन्यानंतर उशिरा लागू झालं. ठीक आहे. तर याच्यामुळे तुम्हाला फार काही गोष्टी समजल्या असतील. आजचं लेक्चर फार मोठं होतं, कदाचित जे आहे तुम्ही काही व्यक्ती बोर झालेले असणार, पण बघा या लेक्चरसाठी फार मेहनत घेतलेली आहे, एक एक फोटोग्राफ्स, एक एक माहिती व्यवस्थितपणे पडताळून पाहिलेली आहे, तुम्हाला कशा पद्धतीने सोप्या भाषेत समजेल याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आलेला आहे. एक लास्टची स्लाइड आपल्याला बघायची आहे. संविधान सभेने ते दोन कार्य केली होती, कोणती कोणती, एक संविधान बनवायचं आणि आत्ता प्रेझेंट साठी कायदे मंडळ, आणखी सुद्धा खूप सारी कार्य केली. आता हे सर्व पाठांतर करायचं, हे जे आता या ज्या स्लाईड मध्ये येईल त्यांच्या मागे काही लॉजिक नाही आहे, डायरेक्ट पाठांतर करायचं. हे सर्व आहे की मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी दिली. म्हणजे काय की कॉमनवेल्थ हा एक पार्ट होता. कोणता पार्ट, म्हणजे काय केलं होतं त्यांनी की जे ब्रिटिशांच्या साम्राज्यातील वेगवेगळे राष्ट्र होते त्यांचा एक ग्रुप बनवला होता. तुम्ही जसं पाहिलं असेल की एसईओ ग्रुप आहे, युनायटेड नेशन एक ग्रुप आहे, नाटो एक कंट्रीज आहेत, त्याच्यानंतर आसियान आहे, सार्क आहे, हे काय संघटना आहे देशांच्या, त्याच पद्धतीने ही कॉमनवेल्थ नेशन जी आहे ही पण एक संघटना आहे, राष्ट्रकुल. त्याच्यानंतर आज जो आपण ध्वज पाहतो आपलावाला, तो पण त्यांनीच तयार केलं 22 जुलै 1947 ला. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रगीत सुद्धा स्वीकारलं होतं 24 जानेवारी 1950 ला. 24 जानेवारीलाच राष्ट्रगान पण स्वीकारण्यात आलं होतं आणि 24 जानेवारीलाच डॉक्टर राजेंद्र प्रसाद
यांची पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली होती. हे सगळं पाठ करून टाकायचं डायरेक्ट, याच्या मागे काही लॉजिक नाही, ठीक आहे, हे पाठ करायचं. तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पहिलं घटक कंप्लीट केलेला आहे. आजचा व्हिडिओ ज्याने व्यवस्थितपणे केअरफुली ऐकला असेल, ठीक आहे, पहिल्यांदा नाही समजणार की ज्या व्यक्तींना अजिबातच माहिती नसेल की पॉलिटी काय आहे काय असतं, त्यांना आजचं लेक्चर एवढं समजणार नाही, त्यांनी डबल पा. कारण की आजचं लेक्चर असं कंडक्ट केलेलं आहे की याच्या बाहेरचा प्रश्न येणे अशक्य, याच्या बाहेरचा प्रश्न येऊच शकत नाही तुम्हाला या घटकावर तरी, ठीक आहे. सर्व घटक व्यवस्थितपणे जे आहे कव्हर केलेले आहेत, ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं असेल त्यांना तो आपला जो 2017 जो क्वेश्चन होता तर तो व्यवस्थितपणे समजला असेल, ठीक आहे. आणि ज्यांना तो क्वेश्चन समजला असेल त्यांनी प्लीज कमेंट बॉक्स मध्ये त्याचा आन्सर द्या, जेणेकरून मला समजेल की खरंच विद्यार्थ्यांना लेक्चर समजलेलं आहे, ठीक आहे. तर हा तो क्वेश्चन होता. याच्यातली चारही विधानं मी व्हिडिओमध्ये बोललेलो आहे, कोणती चुकीची आहे कोणती बरोबर आहे. तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा की तुम्हालाही पॉलिटीची सिरीज कंटिन्यू पाहिजे आहे की नाही, ठीक आहे. जर कंटिन्यू पाहिजे असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि जास्तीत जास्त लाईक ठेवा, कारण की तुमचे लाईकच आमच्यासाठी प्रेरणा आहे, ठीक आहे. जर लाईक्स व्यवस्थित आले, कमेंट बॉक्स आले, तरच आम्हाला प्रेरणा भेटते की नाही विद्यार्थी अभ्यास करतायत आणि आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. जर ते येत नसेल तर आम्ही सुद्धा डिमोटिवेट होतो, ठीक आहे. म्हणून जास्तीत जास्त लाईक करा. या चॅनलवर तुम्हाला एएमव्हीएशी संबंधित सर्व गोष्टी मिळतील, म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर करून ठेवा. तर भेटूया पुढच्या पॉलिटीच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.